कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय. तर राज्य शासनाने गणेशोत्सवाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक मंडळांनी 4 फुटापेक्षा अधिक उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू नये, गणपती आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत असं म्हटलंय. शिवाय मंडप उभारणी, सॅनिटायझेशन, मंडपात उपस्थित व्यक्तींची मर्यादा याबद्दलही स्पष्ट नियम जाहीर केलेत. कोल्हापुरातील बहुतांश मंडळांनी राज्य शासनाच्या निर्देशांचं स्वागत केलंय. जी मंडळं मोठ्या आकारांच्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात अशा मंडळांनीही यंदा शासनाला सहकार्य करण्याचं जाहीर केलंय. कोल्हापुरातील मंडळं जागरूक आणि सामाजिक बांधिलकी मानणारी आहेत, हेच यावरून स्पष्ट होतंय. आज बघूया कोल्हापुरातील काही प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. ह्या वर्षी शासन ज्याप्रमाणे आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे त्याचं पालन करून छोटी मूर्ती आम्ही बसवण्याचा यावर्षी मानस केलेला आहे. त्याबाबत आमची लवकरच मीटिंग होईल आणि आम्ही तो निर्णय जाहीर करू. पाटाकडील तालीम ही संस्था 100 वर्षापूर्वीची आहे, परंपरा आहे. पाटाकडील तालीम मंडळ दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात करत असतात, परंतु यंदा करोनाचं संकट आहे. करोनाच्या संकटामुळे आम्ही यंदा लहान गणपती 1.5 पटाचाच गणपती आणून आम्ही तालमीमध्येच आत बसविणार आहे. कुठेही बाहेर मांडव वगैरे मिरवणूक वगैरे असं काय मोठं करणार नाही. यापूर्वी आमचा मोठा गणपती असायचा 21 फुटाचा. तालमीच्या वतीनं तरुण मंडळी पुढाकार घेऊन उत्साहात जो सण साजरा करत होते तेवढ्या जो डामडौलात आणि मोठ्या प्रमाणात आम्ही करणार नाही. धार्मिक विधी नियमाप्रमाणे पूजा अर्चा आरती ह्या प्रसाद वाटप हे होत राहणार, परंतु ते सामाजिक अंतर राखून नियमाला धरून सगळं केलं जाणार आणि आगमनाची किंवा विसर्जनाची मिरवणूक असावी का नसावी ह्याबाबत येत्या 1-2-4 दिवसामध्ये आम्ही सगळे एकत्र बसून शक्यतो ती टाळण्याच्यासाठी सर्वांचं एकमत करून त्याचा विचार आम्ही करतो आहे. प्रतिवर्षी गणेशोत्सव हा लोकोत्सव म्हणून साजरा करीत असतो, मूर्तीसुद्धा मोठी असते, परंतु यंदाचं करोनाचं जे संकट संपूर्ण जगभर आलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर दिलभार तालीम मंडळाची मूर्ती अत्यंत छोट्या स्वरूपात असणार आहे. ती साई मंदिरामध्ये प्रतिष्ठापित करणार आहोत आणि कोणतीही आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक असणार नाही आहे. 4 कार्यकर्ते जातील आणि ते आगमन करतील, मिरवणुकीनं वगैरे काही असणार नाही आहे. आणि साध्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी ज्या मास्क वापरणं, सॅनिटाईज करून प्रवेश देणं किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळून हा उत्सव आम्ही साजरा करणार आहोत. आम्ही ह्या वर्षीचा गणेश मूर्ती ही 21 फुटी नसून ती केवळ 2.5 फुट आहे आणि ते बी आम्ही मांडव वगैरे न घालता आम्ही ती मूर्ती आमच्या तालमीच्या हॉलमध्ये बसवत आहोत.